सोलापूर जिल्ह्यामध्ये पूर्णपणे दुष्काळ जाहीर करावा, शेतकरी संघटनेच्या नेत्यांनी राज्य सरकारकडे अशी मागणी केलेली आहे। दुष्काळासह शेतकऱ्यांना कर्जमाफी करावी, शेतकरी संघटनेच्या नेत्यांनी ही मागणी केलेली आहे। शेतकरी संघटनेच्या नेत्यांशी या संदर्भात संवाद साधलेला आहे आमचे सोलापूरचे प्रतिनिधी वसीम अत्तार यांनी। सोलापूर जिल्ह्यात यंदाच्या वर्षी म्हणावा असा पाऊस झाला नाही, त्यामुळे सरकारने फक्त 11 तालुक्यापैकी जे आहे ते 5 तालुक्यामध्ये दुष्काळ जाहीर केला। यावर मात्र जे आहे ते शेतकरी संघटना आपल्याला आक्रमक होताना दिसत आहेत। आपल्यासोबत शेतकरी संघटनेचे नेते आहेत, काय सांगाल? राज्य सरकार कुठेतरी दुष्काळ जाहीर करण्याबाबत राजकारण करत आहे का? राज्य सरकारला फक्त सध्या एकच मुद्दा आहे, मराठा आरक्षणाचा। तो सुद्धा आदरणीय बच्चूभाऊंनी मिटवला हा विषय। शेतकऱ्यांकडलं लक्ष द्यायचं खरं तर ह्यांचं पहिलं शेतकऱ्यांना रेफर करायला पाहिजे, यांनी शेतकऱ्यांना पहिली फर्स्ट प्रायोरिटी द्यायला पाहिजे। पण हे काय करतं माहिती आहे, शेतकऱ्यावर राजकारण कुठल्याही पद्धतीचं करत, स्वतःची फक्त पोळी भाजत बसतं राज्य सरकार। जातीभेदाचं कुठंतरी राजकारण करायचं। आता सोलापूर जिल्ह्यात जवळजवळ 11 तालुके आहेत, 11 तालुक्यातले फक्त 5 तालुक्यात त्यांनी दुष्काळ डिक्लेअर केलं, बाकीच्यांनी काय करायचं? बाकीच्यांनी चणे चावायचे का? मग पूर्णच्या पूर्ण जिल्ह्यामध्ये दुष्काळ डिक्लेअर करा असं प्रहार जनशक्ती पक्ष व शेतकरी संघटनेच्या माध्यमातून आम्ही अपील केलेलं आहे कलेक्टर साहेबांना। आणि आमच्या स्वाभिमानी शेतकरी संघटनेनेसुद्धा त्याबाबतीत त्यांनी पत्र देऊन आंदोलनाचा इशारा दिलेला, आम्हीसुद्धा आंदोलनाचा इशारा दिलेला आहे। जर हा दुष्काळ म्हणजे डिक्लेअर जर नाही केला तर आम्ही मोठ्या प्रमाणात या बाबतीत आंदोलनाचा लढा उभा करू। मागच्या वर्षी अतिवृष्टी झाली, यावर्षी परत दुष्काळ आहे, त्याच्यामुळे शेतकऱ्यांना एकतर पिकवलेल्या शेतमालाला भाव नाही आणि कुठं शेतकऱ्या सरकारकडून अपेक्षा होते। खरंच सरकार मायबाप असतं, परंतु मायबाप हे दुजाभाव करताना दिसतंय, म्हणून आम्हाला ही गोष्ट मान्य नाही। संपूर्ण सोलापूर जिल्ह्यामध्ये सरसकट दुष्काळ जाहीर करावा आणि संपूर्ण सोलापूर जिल्ह्याला शेतकऱ्यांना कर्जमाफी करावी ही मागणी घेऊन आम्ही जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिलेलं आहे। आमच्या मागणीवर लवकरात लवकर विचार नाही केला तर आम्ही रस्त्यावर उतरून आंदोलन करू। एकंदर पाहायला गेलं तर शेतकरी संघटने नेत्यांचं मत एकच आहे की सोलापूर जिल्हा जो आहे तो पूर्णपणे दुष्काळ जाहीर करावा आणि ज्या शेतकऱ्यांची कर्ज आहेत ते कर्ज देखील माफी करावी अशी मागणी जी आहे ते राज्य सरकारकडे शेतकरी संघटनेच्या नेत्यांनी केलेली आहे। कॅमेरामन तोशिपसह मी वसीम अत्तार, लोकशाही न्यूज सोलापूर। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।